ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता होतीच की मी आज कोणाशी लग्न करणार आहे, त्यामुळे मी आता जाहीरपणे तुम्हाला सगळ्यांना सांगते की आज मी कुणाशी लग्न करते. यारी, तुझ्यासारख्या माणसाच्या ना मी एकदाच प्रेमात पडू शकते, दुसऱ्यांदा नाही. तुला काय वाटलं, तू माझ्याशी का लग्न करतोय असे नाही करणार का मला? तुला मला जिंकण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता, तुला फक्त राधिकाला हरवायचं होतं. जे तू आल्यावर म्हणालास ना आता राधिका मसाले बर्बाद करायचे, तेवढंच करायचं होतं तुला. पण मला याचं आश्चर्य वाटतंय की तू खरंच आलास यार. नाही म्हणजे आत्ता आत्तापर्यंत म्हणत होतास ना की आपल्यात काही नातं नाही, आपले काही संबंध नाहीत एकमेकांशी, तरी आलास निर्लज्जपणे उठून, आणि तेही मायाला सोडून. यारी, त्या मायाचं ना खरंच प्रेम आहे तुझ्यावर, पण तुला ते नाही करणार. कारण तुला राधिकाचं प्रेम कधी कळलं नाही, माझं कळलं नाही, आणि आता मायाचंही करणार नाही. पण थँक्यू सुद्धा, तू मला सोडलंस ना याचा फायदाच झाला मला. कारण माझ्या आयुष्यात आता जे काही छान घडतंय ना ते फक्त राधिकामुळे घडतंय, आणि मी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करू शकते हा कॉन्फिडन्स मला सौमित्रने दिलाय. आणि अशा दोन माणसांना मी फसवून तुझी मदत करेन असं खरंच वाटलं का तुला? एनिवे, मला तुम्हा सगळ्यांना ऍक्च्युली एक सिक्रेट पण सांगायचंय. म्हणजे अर्थात माझी शनाया सबनीस ही ओळख तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. राधिका मसालेची सीईओ आहे ही पण ओळख तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण एक इम्पॉर्टंट आयडेंटिटी आहे जी तुम्हाला कोणालाच माहिती नाही. ज्या आरजे बिंदुराणीला तुम्ही एवढे दिवस ऐकत होता, ती आरजे बिंदुराणी मीच आहे. आणि या बिंदुराणीला घडवण्यात सौमित्र, राधिका आणि मेनली आरजे श्रुतीने खूप मेहनत घेतली. थँक्यू श्रुती. हा, मला बरं वाटतंय. सगळ्या सिक्रेट्स आता बाहेर आहेत, सगळ्यांना सगळं माहितीये. आणि आता माझ्या लग्नाबद्दल, माझ्या लग्नाला मी फक्त माझ्या जवळच्या माणसांना बोलवलंय, त्यामुळे ऍक्च्युली तुझं काम झालं, तू निघालास तरी चालेल. बाज झाला फालतूपणा. नाही झालं तेवढं नाटक आता बाज झालं. तू तू आता हे आत्ताच्या आत्ता बंद कर, नाहीतर नाहीतर काय काय करशील? नाही हा गुरुनाथ सुभेदार, इथून निघायचं. नाहीतर तुझी अशी अवस्था करेन ना की स्वतः स्वतःला ओळखू येणार नाही. आणि गोष्ट डोक्यात फिट करून घे, शनाया सबनीस हा चॅप्टर तुझ्या आयुष्यातनं संपलाय. आय मीन कायमचा संपलाय. म्हणजे होणारी बायको येते, पण आता इथून निघायचं. चला लवकर. माया माया
तू थांब ना प्लीज माया, मला जाऊ दे प्लीज प्लीज प्लीज. बघ तू लग्नाला थांबणं माझ्यासाठी तरी महत्वाचं आहे प्लीज. मला माहिती आहे तुला किती वाईट वाटलंय पण प्लीज प्लीज. चला तिन्ही साक्षीदार आलेत का? हो हो. चला सह्या कर भाऊ. शना करू ना सही? हो. मी विचार बदलणार नाही ना. सेम कुर्ता घातलाय म्हणून विचार बदलेल माझा? साइन कर. हे पतीना पत्र आहे ते वाचून घ्या तुम्ही. मी शनाया सबनीस, कुणाल कुलकर्णी उर्फ कुकू. ए शन्या काय? सॉरी सॉरी. हा शन्या नीट वाच. हो यांचा पती म्हणून स्वीकार कर. आता तुम्ही वाद. मी कुणाल कुलकर्णी शनाया सबनीस हिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. कॉन्ग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुम्हाला लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हो हो. थँक्यू थँक्यू सो मच. ए माया काय कुठे चाललीस? अरे न्यूली मॅरिड कपलला कॉंग्रॅच्युलेट करून येते. ओके आलं लक्षात. ठीक आहे मी नाही जात. तू सांगशील शनायाला हॅपी मॅरिड लाईफ टू हर. दोघांनाही सांगेन फॅक्ट. हा सी यू.
विचार करते हो? मस्ती करू नको, नीट रहा. मला फोन नाही आले पाहिजे का फ्रेंडचे काय इतना. काळजी करू नका. हा इट्स ओके 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 बस बस बस. कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी वेल डन. Have a lovely, healthy, and most importantly, very prosperous future together. Thank you. All the best. Hi, Pannu. Sukira, Baba. Sukira. Huh? Kunal. Neet sambha hai amcha mulila. Thodi shi dwaad hai. Pan manani khub bhodi hai. Sambha. Sukira. अरे एक मिनट फाइनल है ना. गंगेत घोड़े नहाले. सुकिरा सुकिरा आम्ही आहोत. सॉरी सॉरी. सो हॅपी फॉर यू. ऑफकोर्स म्हणजे आम्ही बिंदू राणीला तर मिस करणार आहोत, पण जाण्यापूर्वी एक गुड न्यूज देते. US मध्ये रेडिओ स्टेशन मध्ये जरा चांगले कॉन्टॅक्ट आहेत माझे. त्यांना विचारलं, म्हणलं बिंदू राणीचं आमच्या काही होऊ शकतं का? म्हणाले ऑफ कोर्स, व्हाय नॉट. सो यू स्टिल हॅव अपॉर्च्युनिटी डार्लिंग. अँड कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू. बघ, मी पण तिला तेच म्हणत होतो की करिअरची काही काळजी करू नकोस, तिकडे होईल सगळं मॅनेज. ओके. ओ माय गॉड, सच अ सपोर्टिव्ह हस्बंड. हा पुन्हा लवकर ये तिकडे. मी तर काम नाही करत यार, तू वेळेत लवकर ये. हे बघ बघ, काय मस्त सजवली आहे बघ गाडी, किती छान सजवली आहे. मगच पासून मला शिव्या घालवली, कुठे होता लग्नात, कुठे होता लग्नात, काय करणार. गाडी तुझ्याहून उंच गाडी आहे, सजवायला वेळ लागला. सनिया नीट रहा, काळजी घे. आणि अशीच रहा. तुझ्यातला वेडे पण आहे ना, तो असाच कायम राहू दे. अरे कुणाल, जनरली लग्न झालेल्या जोडप्यांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणण्याची पद्धत आहे, पण तुझं लग्न शनायाशी झालंय ना, त्यामुळे मी तुला कॉंग्रॅच्युलेशन अजिबात म्हणणार नाही, मी तुला ऑल द बेस्ट म्हणेन. तुला खूप गरज आहे. काय बोलतोय ना. तस नाही रे, बिचारी चांगली मुलगी आहे, खूप चांगली मुलगी. पण शना एक सांगू का तुला, म्हणजे सगळेजण तुला कॉंग्रॅच्युलेशन्स करतायत, कारण सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तू खूप लकी आहेस, कुणाल सारखा नवरा तुला मिळाला, आता अमेरिकेत वगैरे जाणार. पण मी नाही असं म्हणणार, मी कुणालला ऑल द बेस्ट करेन, कारण त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. आम्ही दोघं तुला खूप मिस करू. मी पण खूप मिस करणार तुम्हा दोघांना. इथे कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करायची होती तर तुमच्या दोघांपैकी कोणीतरी असायचं सोबत. तिकडे गेल्यावर काय करणार, टेन्शन आहे तयार भोक्या. हे जे टेन्शन आहे ना तुला, त्याच्यावर मला एक आठवलं. आठवतंय का तू बिंदू राणीचा शो करत होतीस, तुझा पहिला शो होता आणि तुला लाईव्ह जायचं होतं आणि तुला खूप टेन्शन आलं होतं, वेड्यावर वागत होतीस तू. तेव्हा मी तुला एक गोष्ट दिली होती, लकी स्टोन, तेव्हा मी तुझ्याकडून परत घेतला होता, पण आता
आता मी तुला कायमचा देऊन टाकणार आहे. तुझ्याच जवळ ठेव. एवढी लांब जातेस तू, तिकडे कधी तुला टेन्शन आलं ना तर जवळ ठेव तुझ्या. आणि माझी आठवण आली तर त्याच्याकडे बघ, पांढरा आहे माझ्यासारखा. मुख्यात तुझे डोळे नाही आहेत त्याला. कुणाल सांभाळ रे बाबा आमच्या पोरीला. काळजी करू नकोस, तिचा फोन जर तुला आला तर ती फक्त तुझी थट्टा करण्यासाठी असेल, माझी तक्रार करण्यासाठी नाही. भरून आलं मला बास. बोके ऐक ना जरा, ये ना. सॉरी, एकच मिनिट. शनाया, आता लग्न झालंय तुझं ना, वेडास का? तुझ्याकडनं एक प्रॉमिस हवं होतं. मला माहिती तू काय प्रॉमिस मागणार आहेस. शनाया, तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही माझ्या आयुष्यात. आपण जे काही किडे केले ते मी अजून कोणाबरोबरही करणार नाहीये, त्यामुळे असलं काही आता माझ्याकडून प्रॉमिस वगैरे मागू नकोस. आधीच देतो बस प्रॉमिस. प्रॉमिस दिलं तर बरंच केलंस, पण मला वेगळं प्रॉमिस मागाय. काय? माझ्या आयुष्यात आज हा दिवस आलाय. फक्त राधिकामुळे आलाय, तर गॅरी सोबत काय झालं असतं मला नाही माहित. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीच श्रेय राधिकालाच जात. तू सुद्धा तिच्यामुळेच भेटलास ना. ऑफिसची पूजा होती तेव्हा आठवते मला म्हणाला होतास, राधिकाच्या जवळच्या माणसांनी तिला दुखवलं की तिला सर्वात जास्त त्रास होतो. मला तेच प्रॉमिस हवंय तुझ्याकडनं. तिला कधीही दुखवायचं नाही, तिला त्रास होईल असं कधीच वागायचं नाही. मी काय आता तुला गिफ्ट वगैरे देणार नाहीये, पण एक जबाबदारी आहे तुझ्यावर. तू पण जबाबदारी दे. राधिका मसाल्याची. मला असं नेहमी वाटत की राधिका मसाले इंटरनॅशनल व्हावं, आणि म्हणूनच मी असं ठरवलंय की राधिका मसाल्याची एक अमेरिकेत ब्रांच सुरू करायची, आणि त्याची सगळी जबाबदारी तुझी असेल. हा सॉरी, म्हणजे लगेच नाही, तू तिथे जा, सेटल हो. आणि मग सांग मला, मग येईन ना मी तुला भेटायला. निधन, मी विटनेस म्हणून सही केली ह्याचा तरी मान ठेवशो ना. ऑल द बेस्ट. काय यार, आता कुठेतरी आपलं जमायला लागलं होतं. चालली आहेस तू, घेऊन चाललायस तू. हा, घेऊन तर जावं लागणार यार. खुश राहा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू. अजूनही तुला बाहेर जाऊन जर का काही खायचं असेल ना, खा बिंदास. बिंदू राणी, मला आधी सपोर्ट केला पण ऐकू येते, ऐकू येते.
चला मस्त राहा, छान राहा, मिस करा आम्हाला आणि लवकर परत या. चला चला रे, चल गे, चल ना चल ना, चला ना आता, चला चला. चालले शन्या, नवऱ्याकडे लक्ष ठेव. जी चूक मी केली ती तू करू नकोस.